आज शिव छत्रपतींच्या पुण्यस्पर्शाने पावन झालेल्या या रायगड जिल्ह्यामध्ये येण्याची संधी मिळाली याचा मला मनापासूनचा आनंद आहे. शिव छत्रपती हे कायदत राजे होते. या देशाच्या इतिहासामध्ये अनेक राजे होऊन गेले, पण 350 वर्ष झाल्यानंतरसुद्धा सामान्य माणसाच्या अंतःकरणामध्ये एका राजाचं नाव ठसले तो कोणता राजा हा प्रश्न विचारला तर काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत लोकांचं उत्तर एकच येईल आणि ते म्हणजे शिव छत्रपती. शिव छत्रपतीने राज्य केलं ते एका जाती जमातीचं धर्माचं राज्य नव्हतं. त्यांचं राज्य जे होतं त्यांनी कधी असं म्हणलं नाही की हे भोसल्यांचं राज्य आहे, पण त्यांच्या राज्य करण्याच्या पद्धतीमध्ये हिंदू होते, मुस्लिम होते, दलित होते, आदिवासी होते, अनेक घटक होते, त्यामुळे त्यांच्या राज्याला भोसल्यांचं राज्य म्हणून कुणी संबोधत नव्हतं. ते राज्य होतं ते रयतेचं राज्य होतं समाजाच्या सगळ्या थराच्या लोकांचं, आणि म्हणून ते राज्य त्यांनी उभं करून जगाच्या देशाच्या समोर एक आदर्श केला आणि त्यासमोर निश्चित उभीच होईल याच रायगड जिल्ह्यातून झाली. आणि म्हणून रायगडचा एक उल्लेख अतिशय अभिमानाने करणाऱ्या माझ्यासारख्याला मनापासून आनंद होतो.